मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी तसेच त्यांच्या मनोरंजनासोबत त्यांच्या कलेला जोपासण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष केरळ या समाज व स्त्री शक्ती संघटनेच्या वतीने आयोजित समर कॅम्पचा समारोप रविवारी संपन्न झाला. 21 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान पार पडलेल्या या समर कॅम्प मध्ये मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 1 मे अर्थात महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या समर कॅम्प मध्ये सहभागी मुलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, केरळा समाजाचे संघटक के श्रीरन, स्त्री शक्ती संघटनेचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते. यावेळी राजेंद्र पाटील यांनी या उपक्रमाची प्रशंसा करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. चांगला उपक्रम गेल्या 8 दिवस आपण करत आहात, त्याच्या अनुषंगाने आज खरं पाहता आज आपण जो समारोप या कार्यक्रमाचा केलेला आहे, आज महाराष्ट्र दिन म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करतो. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपल्याला भेटला आणि याच्यामध्ये 106 हुतात्म्यांचं बलिदान दिलं गेलं. त्या सर्व हुतात्म्यांना मी मनापासून अभिवादन करतो आणि आजच्या ह्या शुभदिनानिमित्त विशेषतः स्त्री आणि त्यांच्या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देईन की या विद्यार्थ्यांनी जे 8 दिवस आर्ट आणि क्राफ्टमध्ये जर भाग घेतला त्याच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारचे महान असे कलाकार या माझ्या बालमित्रातून तयार व्हावेत आणि एक आदर्श भारत घडवण्यासाठी या बालगोपालांचा हातभार लागावा असं ह्या निमित्तानं मी परमेश्वराचरणी प्रार्थना करेन. खरं पाहता याच लहान मुलातून भविष्यातला भेट घेणारे प्रतिभावान निर्माण होतील, कलाकार निर्माण होतील, तो राष्ट्रपती होईल. ह्याच बालगोपाळातून एखादी सावित्रीबाई फुले नव्यानं जन्माला येईल. त्या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास करून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने नेहमी वेगवेगळे प्रकारचे प्रयोग आपण या निमित्तानं करू. या निमित्तानं मी बघितलं असे सर याच्यामध्ये सर की विद्यार्थी तर आपल्यासोबत आलेतच, विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा आपल्यासोबत आलेले आहेत की चांगल्या प्रकारचा उपक्रम आपण या निमित्त हातात घेतला. 4 ते 6 मध्ये आता देशपांडे मॅडमने सांगितलं की मला म्हणे माझे मुलं सांगायची इथं 4 वाजले मी चाललो म्हणून ती ओढ त्या लोकांना विद्यार्थ्यांना या निमित्तानं लागली. अशीच ओढ या निमित्तानं याच्या पुढेही मॅडम लागो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून इथं वेळोवेळी समाज उपयोगी काम करण्याचं मनोदय आम्ही या निमित्त व्यक्त करतो. या निमित्तानं कॉलनीमध्ये कुठल्या प्रकारच्या कोणत्या अडीअडचणी आल्या तर तुमचा धर्माचा भाऊ म्हणून आम्हाला हात मारा, आम्ही 100% तुमच्या पाठी उभे राहू अशी या निमित्तानं मला मी दुवाई देतो. तुम्हाला त्रास होऊ नये. आपल्याकडे ॲम्ब्युलन्स 24 आवर्स त्याच्यामध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ॲम्ब्युलन्सचा उपयोग होऊ नये असंच मला वाटतं, परंतु जर चुकून असा काही प्रकार घडला तर तुम्ही कधीही त्या नंबरला कॉल करा, आम्ही म्हणजे तुमच्यासमोर हजर राहू. या निमित्तानं आता डास प्रतिबंधक फवारणी असेल, रस्ते साफसफाई असतील, शिडकोच्या माध्यमातून आणखी काही उपक्रम असतील ते आपण 100% राबवण्याचा शेतकरी कामगार पक्षाच्या या स्त्री संघटनेच्या वतीनं प्रयत्न करू. पुन्हा एकदा माझ्या या महिला मंडळाला मनापासून धन्यवाद देऊन मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.